वैताग दुसऱ्याच्या दरवाज्यांना कान लावून गाणी ऐकतात ले कसे फुटते कुठले स्वतः बाजारात ना काही रेडिओ वगैरे विकत घ्यायला नको काही नाही फुकटच मनोरंजन हवंय मोठे दर्दी असल्यासारखे येतात गाणं ऐकायला उसलस आता मी आलो ना तिकडे तर तंगड तोडून एक एकाचा त्या क्षणी या घरात शरयू राहील किंवा मी तरी राहील असा पर्याय समोर आल्यानंतर कुठल्याही शहाण्या माणसांनी हेच केलं असतं ना शरयूला घराबाहेर काढलं असतं की स्वतःच्या नालायक मुलाला स्वतःच्या निरपराध बायकोला वाऱ्यावर सोडण्याची भाषा करणाऱ्याला तू घरात राहा तिला सोड असं मी म्हणू शकले असते सांग ना जान्हवी मी जे केलं तेच करायला हवं होतं ना बोल ना ग मुळात हा पर्याय समोर ठेवणारा माणूसच या घरात राहण्याच्या लायकीचा नव्हता लक्ष्मीकांतला त्याची चूक मान्य करता येत नव्हती आणि त्याचा त्याला पश्चातापही होत नव्हता त्याचा इगो आड येत होता शरीरावर राग काढून तो नामानिराळा होत होता खूप ताणलं त्या दिवशी त्यानं खूप ताण एवढं ताणलं नसतं ना तर आज कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं पण त्याच्या हट्टीपणानं मला ते पाऊल उचलायला भाग पाडलं मला नव्हतं करायचं का ते पण त्यानं मला करायला भाग पाडलं हे असं होऊ नये याचा मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिले पण लक्ष्मीकांत माझ्या समोर काही पर्यायच ठेवला नाही मला त्यांनी ते करायलाच लावलं आजही मला ह्याचा तितकाच त्रास होतो जितका त्या दिवशी झाला एक मिनिट थांब तू अजून उभी नाही तू चल निक चाल निक कांता हात सोड तिचा अरे मला हे नकोय बायको म्हणून मला हिच्यावर संसार करायचा नाही तर तुम्हाला असं भाग नाही पडू शकत आहे मग हे सांगण्याच्या सभ्य पद्धती तुला आता शिकवायला हव्या आणि अचानक असं काय झालं की शरीर तुला नकोशी झाली अजून अचानक नाही खूप आधीपासून खूप बेअकल आहे पिंडोग आहे पिंडोग हिची माझी बौद्धिक पातळी मॅच होतच नाही आई आणि हे तुला एक रात्र लॉकअप मध्ये राहिल्यानंतर कळलं हा मग हिने बाहेर नाही काढलं मला नवऱ्याला मदत करायला पाहिजे की नाही बायकोंनी सांग तू लॉकअप मध्ये तू तुझ्या चुकीमुळे गेला होतास दारू पिऊन गाडी तू चालवत होतास का दारू प्यायला लागलो मी का हिच्यामुळे ही माझ्या आयुष्यातली म्हणून तू आत्ता हिला घरातून बाहेर काढ मी एकदम सुखाने राहायला लागतो की नाही बघ तू बघील बघ नाटकी एक नंबरची नाटकी जो सांगतो जरा काही झालं ना की लगेच टिपळायला लागते लगेच मला नाही मला कंटाळा इमोशनल कंटाळा तू एक ठरलं बास माझं ठरलं एकदा या घरात मी राहणार किंवा ही राहणार तू निर्णय आई तू तुला तुझा हुशार मुलगा घरावाय काही बेअक्कल बाई जावी आहे तू ठरव
कळला माझा निर्णय? कळलं तुला मी काय ठरवलं ते? आई असं नाही होऊ शकत आहे, असं असं नको बोलू आई. ए बघ, तू थोडा वेळ ये, तू थोडा विचार, आई थोडा विचार कर आई. आपण आहो तर उद्या बोलू, मी माझे शब्द मागे घेतो. ओके ओके. पण मी आता माझे शब्द मागे नाही घेणार. शरयू या घराबाहेर नाही जाणार. लाज आणलीस मला तू, माझ्या सुनांसमोर माझी मान खाली घालायला लावलीस. माझ्या संस्कारांना काळं फासलंस. असं शिकवलं मी तुला स्त्रियांची वागायला? स्वतःच्या बायकोशी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वागतोस तू? काय झालंय तुला? कशाच्या जीवावर एवढी मग्रुरी आलीय तुला? मी आणि तुझा भाऊ एवढी मेहनत करतोय, दिसत नाही तुला? हीच किंमत केलीस माझ्या कष्टांची तू? नाही शरयू, नाही. आता तू खरा बाहेर जाणार, खरा बाहेर जाणार, खरा बाहेर जाणार. या क्षणी चालता हो इथून. ए मी काय जायचं, मी काय जाऊ या घरात बे, मी काय जाऊ? हे माझं घर आहे ना, बोल ना. मी काय जाऊ? ही का नाही, मी ए मी नाही जाणार. माझा हक्क आहे घरावर. हक्क या घरावर तुझा काळीचाही हक्क नाहीये. हे घर वडलोपार्जित नाहीये. या घराची एक एक वीट मी माझ्या कष्टानं उभी केलीये. या घरामध्ये, या वास्तूमध्ये तुझा सुईचाही वाटा नाहीये. तुझा प्रत्येक दिवस माझ्या जीवावर उगवतो. तू जी दारू पितोस ना, तीही माझ्या पैशातून येते. मी आज तुला या घरामधून, माझी जी काही मालमत्ता आहे त्यामधून, माझ्या आयुष्यातून बेदखल करतेय. स्वतःला माझा मुलगा म्हणवत असशील तर आयुष्यात मला तोंड दाखवू नकोस. चालता हो. शरयू, एक आई बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. असं नाही करू शकत तू आई, असं नाही करू शकत आई. बऱ्या बोला ना खरा बाहेर हो, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. पोलिसांना बोलणार? रे मला पकडायला
मला पकडायला तू पोलीस बोलवणार नाही. मी 3 पर्यंत आकडे मोजील, त्यानंतरही तू इथंच असशील तर मी स्वतः पोलिसांना फोन करेन. एक. दोन. बेबी दरवाजा बंद कर. आई ऐकलं नाहीस बेबी? दरवाजा बंद कर. तुम्हाला मराठी कळत नाही, वेगळ्या भाषेत समजावून सांगू. अहो दरवाज्याला कान लावून गाणी कसली ऐकत बसताय? चांगले सुसंस्कृत घरातलं दिसताय. ही असली घाणेरडी कामं करताना लाज नाही वाटत तुम्हाला? हो का, मी मोठ्या आवाजात गातो म्हणून तक्रार करायला येत माझ्याकडे. एक काम करा, ते कोपऱ्यावर लाऊड स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावतात ना, हा, त्यांना आधी अक्कल शिकवा. ठीक आहे, तुमचं झालं असेल तर माझं तुमच्याकडे काय काम आहे सांगू. काम माझ्याकडे नाही. नाही, तुमचा पत्ता चुकलाय. माझ्याकडे कधीच कोणाचं काही काम नसत. नाही, योग्य पत्त्यावर आलं आणि माझा नाईलाज आहे म्हणून आलं. पण माझा काय संबंध? हा, माझा काही संबंधच नाहीये हे बघा. आणि मला आता कुणाशी काही बोलायचं नाहीये, तुम्ही निघा. हे बघा, मलाही तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. माझी आई आजारी आहे म्हणून आलो तुमच्या दारात. सॉरी, तुमची आई आजारी. पण मग मला कळत नाही तुम्ही इथे काय करताय. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जा ना. मी 5 मिनिटं आत आलो तर चालवून घ्याल तुम्ही. घराची पाहणी वगैरे झाली असेल तर बोलाल का आता? माझं नाव श्रीरंग रमाकांत गोखले. बाय. भागीरथी गोखल्यांचा नातू. डोळ्यात तेल घालून वाढवलेला माझा लेख मी त्याला उघड्यावर सोडला. तो शरयूशी वाईट वागत होता म्हणून लोक बोलायचे. मुलाला घराबाहेर काढलं म्हणून मला दोष द्यायचे.
पण त्यानंच माझ्यावर ही वेळ आणली. कुणाकुणाला सांगणार, काय स्पष्टीकरण देणार? त्यानं काय केलं हे सांगण्यात माझाच कमीपणा होता. मी गप्प राहिले, शरयूकडे बघून गप्प राहिले. माझी तरणी ताठी मुलं आपल्या पायाने चालत निघून गेली आणि मी आपली त्या रिकाम्या रस्त्यांकडे बघत गप्प बसून राहिले. रंग श्री मी तुला मगाशी बाहेर पाहिला ना, तेव्हाच मला वाटलं की मी कुठेतरी पाहिलाय चेहरा, म्हणजे कुठेतरी नक्कीच पाहिलाय. पण काय होत रे, आजकाल डोक्यात सरमिसळ होते सगळ्या चेहऱ्यांची एकदम. ए तू बस ना, बस बस. नाही मी ठीक आहे. अरे बस रे. नाही मी ठीक आहे. मी चहा टाकतो तुझ्या करता. माझ्या आजचा चहा पिशील ना तर घरचा चहा विसरून जाशील पार. मग तर अजिबात नको. मग तर तुमच्या आजचा चहा अजिबात नको. श्री तुझी चेहरेपट्टी तशीच आहे रे, अगदी तशीच, काही बदल नाही. आणि हे काय म्हणतात फेशियल एक्सप्रेशन, ती पण अगदी तशीच, निर्मळ हट्टीपणा, खास गोखले. शरा मला म्हणाली बरं का, दोन तीनदा श्रीचा फोटो बघा, तिने खूप प्रयत्न केला पण मी म्हटलं नाही, हा मला फोटो बघायचा नाही. माझ्या नशिबात असेल ना तर हाडा मासाचा श्री माझ्या समोर येईल, दिसेल तुम्हाला प्रत्यक्ष समोरासमोर. आणि आज बघ आपणून आलास तू. यावं लागलं इलाज नव्हता म्हणून. अरे तुला आठवत नसेल श्री, लहानपणी. नाही नाही नाही, मला आठवत नसेल तर बरंच, आठवण करून देऊही नका. कारण मी इकडे जुन्या आठवणींना उजाळा द्यायला वगैरे काही आलेलो नाही, मला काही इंटरेस्टही नाहीये आणि तेवढा वेळही नाही. तुमच्याविषयी माझ्या मनात फक्त रागच होता आणि आत्ता आईकडे बघून तो शतपटीने वाढला. काय झालं नर्मदा बहिणीला? मी तिच्या पोटी जन्म घेतला असला तरी मला 6 आई आहेत आणि त्यातलीच एक तुमची बायको आहे. दुर्दैवा शरा, शराला शराला काय झालंय? काय झालंय? काही प्रॉब्लेम? तुमच्याशी झालेलं लग्न, तुमच्याशी झालेलं लग्न हाच तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दादा दादा सेम दादा, अगदी बापासारखं बोलतोय श्री तू. आवाजाचा सूरही अगदी तसा. एक मिनिट, उगाच विषयांतर करू नका. माझ्या आईची तब्येत बिघडली आणि त्यावर काय इलाज आहे हे मला कळलंय, त्यासाठी मला तुमची मदत हवी. माझी मदत? माझी मदत हवी आहे तुला? हो, अशी वेळ आली खरी आमच्यावर. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला याचा पुरेपूर मोबदला दिला जाईल. माझ्या समोर आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये म्हणून मला हे करावं लागतंय हे एव्हाना कळलं असेलच तुम्हाला. तेव्हा हा व्यवहार होत असताना आपल्यात काही नातं निर्माण होईल किंवा आपल्यात काही बॉन्ड्स तयार होतील अशा भ्रमात नाही राहिला तरच बरं होईल. तुम्ही मला मदत करा, त्याचा मोबदला घ्या आणि या पुढे आयुष्यात पुन्हा भेटू नका. अरे भेटायला तू मला आलायस बाळा. हो, कारण काय ना, माणसापुढे राग इगो तिरस्कार या भावना महत्वाच्या नसतात. मी माणसांना मानतो, नात्यांना योग्य तो आदर देतो. माझं
माझं माझ्या आईवर प्रेम आहे आणि म्हणूनच ज्या माणसाचा चेहराही कधी बघायचा नव्हता त्याच्या दारात मी मदत मागण्यासाठी आलो. हा पण मला याबद्दल काही दुःखही नाहीये आणि त्याची काही लाजही वाटत नाहीये. माझ्या आईची तब्येत ही सर्वात महत्वाची. आई आई एकदम आई बोलते असं वाटतं माहिती. स्वच्छ मुद्दे सून. अरे आईशी तुलना केली मी तुझी. केवढा मोठा झालास रे बाळा. तर मग तुम्ही मला मदत करणार आहात हे गृहीत धरू मी. येस ऑफकोर्स. बरं मग त्याचा मोबदला काय असेल? सारखं सारखं ते मोबदला मोबदला म्हणून आठवण करून द्यायची काही गरज नाहीये राजा. वेळ आल्यावर सांगेन मी. हा एक्सलंट. बरं हा मोबदला आर्थिक स्वरूपातच असेल हे क्लिअर झालंय तुम्हाला? तुमच्या सगळ्या अटी मला पूर्णपणे मान्य आहेत श्रीरंग रमाकांत गोखले. ग्रेट. मग आता पुढे काय करायचं हे मी तुम्हाला लवकरात लवकर फोन करून सांगेन. माझा नंबर घे ना. फोन. तुमचा नंबर आणि पत्ता मिळवणं काही अवघड नव्हतं. इथपर्यंत येणंच त्रासदायक होत. श्री